नमस्कार मुलांनो तर आज आपण शिकणार आहोत सेकंड स्टँडर्ड मराठीच्या टेक्स्टबुक मधून फर्स्ट कविता फर्स्ट सॉन्ग पाऊस आता पाऊस कविता सुरू करण्याच्या आधी मला सांगा तुम्हाला किती ऋतू माहिती आहेत हा आपल्याकडे भारतामध्ये मीन्स इंडियामध्ये आपल्याकडे तीन ऋतू आहेत मेन पहिला ऋतू आहे उन्हाळा आणि उन्हाळ्यात काय असतं खूप ऊन असतं सगळीकडे आणि तुम्हाला काय काय करायला आवडतं उन्हाळ्यामध्ये तर काही मुलं असतात त्यांना उन्हाळ्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स प्यायला आवडतात त्याच्यानंतर आपल्याकडे येतो पावसाळा आणि पावसाळ्यात काय काय असतं पावसाळा म्हणजेच रेनी सीझन पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो सगळीकडे छान हिरवं हिरवं असतं फिरायला जायला आवडतं तुम्हाला आणि तिसरा सीझन आहे आपल्याकडे विंटर सीझन विंटर म्हणजेच हिवाळा आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी असते आणि काय करता तुम्ही स्वेटर्स घालता तर आज जी कविता आपण शिकणार आहोत ती आहे रेनी सीजन वर बेस म्हणजेच पावसाळ्यावर बेस ही आहे आपली पहिली कविता जी पान नंबर एक वर आहे कविता पहिली पाऊस या कवितेमध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा तुम्हाला इथे काय काय दिसतंय इथे एक मुलगी आहे इथे मुलगा आहे त्यानंतर इथे होड्या दिसत आहेत म्हणजे बोट आहेत पेपर बोट त्याच्यावरती कोण आहे बेडूक आहे इथे झाड आहे आणि ऑफकोर्स नदी आणि पाऊस आहे तर आपण पहिल्यांदा ही कविता वाचणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला ही कविता एक्सप्लेन करेन आणि माझ्यासोबत ही कविता वाचण्याचा प्रयत्न करा कविता पहिली पाऊस आभाळ वाजलं धडाड धूम वारा सुटला सुम वीज चमकली चकचक चक, चक। जिकडे तिकडे लख लख पाऊस आला धो 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 पाणी व्हायल सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली बोटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डरावडूक डरावडूक आता ही कविता कोणी लिहिली आहे तर सरिता पत्की आता ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करूयात पहिलं वाक्य वाचा आभाळ वाजलं धडामधूम धडार धूम म्हणजे आभाळात पाऊस पडतो तेव्हा खूप असं काळोख होतो आणि ढग गडगडतात त्यालाच काय म्हणतो आपण आभाळ वाजलं धडार धूम वारा सुटला सुसुसूम आणि पाऊस पडल्यावर काय होतो खूप जोरजोरात वारा सुटतो आणि सगळी झाड इकडे तिकडे हळायला लागतात आणि अजून त्याच्यासोबत काय होतं वीज चमकली चकचक चक ही बघा वीज मीन्स लाइटनिंग आणि सगळीकडे लाइटनिंग होते की नाही जिकडे तिकडे लख आणि ही वीज चमकल्यामुळे सगळीकडे काय होतं प्रकाश पडतो एकदम अंधारात सुद्धा लखलकीत लग, लग, दिसतं आणि हे सर्व झाल्यानंतर काय होत पाऊस आला धो 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 पाणी व्हायला सो 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 आणि खूप जोरात पाऊस आल्यावरती काय होतं जिकडे तिकडे पाणी व्हायला लागतं पाण्यात बोट सोडली सोडली आणि अशा वेळेस मुलं मुली काय करतात त्यांना काय आवडतं पाण्यामध्ये अशा पेपर बोट सोडायला खूप आवडतं त्याच्यामुळे ते काय करतात पाण्यात एक पेपर बोट सोडतात आणि त्या बोट कशा जातात पुढे ते बघूयात हातभर जाऊन बुडली बुडली आणि त्या बोट थोड्याशा पुढे गेला की ओल्या होतात की नाही आणि ओल्या झाल्यामुळे त्या काय होतात आतमध्ये बुडतात किंवा डुबतात बोटीवर बसला बेडूक बेडूक आणि पावसाळ्यात कोण येतं ज्याचा आवाज डराव डराव असतो येस फ्रॉक म्हणजेच बेडूक येतो पावसाळ्यात आणि त्याचा आवाज कसा असतो डराव ड्राव हो ना आणि कुठल्या कलरचा असतो तो सांगा येस ग्रीन कलरचा किंवा हिरव्या कलरचा असतो इवन पिवळ्या कलरचा सुद्धा असतो आणि असा बेडूक कुठे जाऊन बसतो त्या सोडलेल्या बोटीवर हे बघा चित्रात पहा तो बेडूक कुठे बसलाय त्या सो पेपर बोटवरती तो ओरडला डरावडूक डरावडूक आता हा बेडूक कसा ओरडतो डरावडूक डरावडुक व्हेरी गुड आता एकदा माझ्यासोबत कविता म्हणा आभाळ वाजलं धडाड धूम वारा सुटला सुसू सुम वीज चमकली चकचक चक, 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 चक जिकडे तिकडे लख पाऊस आला धो 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 पाणी व्हायला सो 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 पाण्यात बोट सोडली सोडली हातभर जाऊन बुडली बुडली बोटीवर बसला बेडूक बेडूक तो ओरडला डरावडूक आता या कवितेत आपण काही डिफिकल्ट वर्ड बघितले त्यांचे मिनिंग इंग्लिश इंग्लिशमध्ये पहिला वर्ड होता आभाळ आभाळ म्हणजेच काय पुढचा वड आहे वारा म्हणजे विंड चमकली वीज चमकणे म्हणजेच लाईटनिंग पाऊस म्हणजे रेन आणि बेडूक म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे ना फ्रॉक आय होप स्टुडंट तुम्हाला ही कविता खूप छान कळली असेल थँक सो मच फॉर वॉचिंग प्लीज शेअर अँड सबस्क्राईब आणि खाली मी लिंक दिली आहे पेपर बोट कशी बनवायची